बेल आयकॉन क्लिक करा आणि मराठी कट्ट्याच्या सर्व अपडेट्स लगेच मिळवा. हे काही ठरवून केलं नाही की मला आठवतं की मी जसं म्हटलं मी नाटकात पण खूप उशीर आलो, मी नंतर यायचं ठरवलं नाटकात. हा काळ 78 मी अमॅटर झटून गेलो, मग हळूहळू माझं मराठीशी इंट्रोडक्शन झालं. मग कुठेतरी 84 मी पहिलं कमर्शियल नाटक केलं, त्यावेळेला वाचन सुरू झालं म्हटलं. आणि मग मी पुन्हा साहित्य वाचलं तर मला लक्षात आलं की अरे हा माणूस विना होतो. तर त्याच्यानंतर माय ॲज लक वुड हॅव इट मी मित्तेडवल्ली हे नाटक केलं. आणि मग त्यांना ॲक्च्युली फेल इन लव्ह विथ टू सगळी कॅरेक्टर्स ती सगळी, आणि मला फॅसिनेट झालं म्हणजे कॅरेक्टरना पण जिवंत स्वरूप द्यायचं का. पण आय थिंक मध्येच मला ते त्याच्या पलीकडे जाऊन मला असं लक्षात आलं की ह्या कॅरेक्टरना जिवंत स्वरूप देण्यापेक्षा द मॅन मी अँड दिस कॅरेक्टर जो रिटन सर कॅरेक्टर दॅट स्टार्ट फॅसिनेटिंग. आणि मग मग ते थॉट डोक्यात रळायला लागला. बरं फार वाचन नसल्यामुळे त्यावेळी मी पर्सनल आयुष्याचं पाहिली बायोपिक लिहिली नाही आहे किंवा आत्मचरित्र लिहिलं नाही आहे, त्यामुळे आय हॅड टू रिलाय ऑन सुनीताबाईंचं आत्मचरित्र, बाकी त्यांच्याबद्दल लिहिलं गेलं. आणि मग त्यावेळेला असं लक्षात आलं की दिस कॅन बी फिनॉमिनल सीन. त्याचा डोलारा मोठा होता कारण ते बऱ्याच ठिकाणी त्यांनी कामं केलेली आहेत आणि ते सगळं येणं खूप गरजेचं, त्यामुळे ते सगळं झाल्यानंतर इट वॉज अ व्हेरी फॅसिनेटिंग एक्सपिरियन्स. त्यावेळेला तर टायरिंग वाटत होता कारण मग इथे पण जायचं तिथे पण जायचं, बट वन्स यू स्टार्ट रोलिंग आम्हाला लक्षात आलं की दॅट वॉज द ब्युटी ऑफ द सिनेमा. तुम्ही जवळ 65 कलाकार घेतलेले आहेत, तर त्यांच्या निवडीमागे ते का सिलेक्ट केले? ती प्रोसेस एक तर पहिलं होतं की ते थोडेसे सिमिलर त्याचं दिसले पाहिजे, त्यामुळे मी सिलेक्ट करणं पण काही पॉईंट नव्हता. विक्रम गायकवाड हॅड अप्रूव्ह देम हा कॅरेक्टर असं वाटेल की हे माणसे वाटतील की हे आतले वाटतील हे असं ते खूप झालं, त्यामुळे ती प्रोसेस जराशी टायरिंग होती. पण जेव्हा शॉर्टलिस्ट केले ते खूप सोपं झालं की एकाही कलाकार नाही म्हटलं. तुझं माईंडचं काम म्हणजे आवाज आता खूप मोठा आहे, मग त्याच्यामध्ये तुम्हाला थोडासा त्रासच झाला की काय ठेवायचं आणि काय दाखवायचं? ते तर ॲज अ फिल्म मेकर तुम्हाला ते करायला लागतं, मी यू कॅन फॉल इन लव्ह विथ एव्हरीथिंग. तुम्हाला कुठेतरी ते थोडंसं इम्पार्शियल होऊन जज करणं ते काय दाखवायचं. सिनेमा दाखवताना ॲट द एंड ऑफ द डे तो सिनेमा असा पाहिजे की लोकांनी बघता आलं. पण आय टेल यू वन थिंग की पुणे देशपांडे सच अ बिग पर्सन, एवढे एवढं मोठं व्यक्तिमत्व आहे की ते एका सिनेमात फिट करणं जरा शक्य. तुम्ही असं सांगितलं की तुम्ही पॅन इंडिया रिलीज करणार, त्याच्याबद्दल काय प्लॅन्स? नाही काय नाही पॅन आय थिंक वी हॅव डन, म्हणजे आम्ही निखिलने आणि आम्ही केलेत पिक्चर, पण समरण पण आम्ही पॅन इंडिया केलं, त्या पिटून जाणं डिफिकल्ट आहे. आणि ओव्हरसीज पण ओव्हरसीज मला खूप मोठ्या प्रमाणात जायचं कारण तिकडचे लोक आहेत त्यांनी अजूनही पुण्याच्या साहित्याशी अजूनही कनेक्ट ठेवलं. थँक्यू.